मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. आज तुम्ही जर आयुर्वेदिक औषधं घेत असलात तर काय काळजी घ्यायला हवी याबद्दल मी तुम्हाला अगदी थोडक्यात माहिती सांगणार आहे. हे बघा, मी एक आयुर्वेदिक डॉक्टर आहे. गेली 30 वर्ष मी प्रॅक्टिस करते आणि हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम हे मी यूट्यूब चॅनल चालू केले ते हेल्थ टिप्स देण्यासाठी. मी यावरती होम रेमेडीज सांगत असते, डाएट सांगत असते आणि त्या दृष्टीने तुम्ही तुमच्या डे टू डे लाईफमध्ये तुमच्या कंप्लेंट्सवरती तुम्ही ओव्हरकम करून तुम्ही तुमचं डेली रुटीन कसं योग्य रीतीने करू शकाल याबद्दल मी हे ही माहिती तुम्हाला देत असते. बऱ्याच वेळेला तुम्ही मला विचारत असता की आम्हाला असं असं झालेलं आहे तर आम्हाला आयुर्वेदिक औषध सांगा, आम्हाला असं झालेलं आहे तर आम्हाला आयुर्वेदिक औषध सांगा. परंतु मी या गोष्टी टाळते हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर एक लक्षात घ्या की आयुर्वेदिक हे खूप मोठं शास्त्र आहे. त्यासाठी आम्ही कॉलेजमध्ये जाऊन 10-10 वर्ष घातलेली आहेत शिक्षणासाठी. आणि असं नाही आहे की मी तुम्हाला यूट्यूबवरून एखाद्या गोष्टीची रेमेडी सांगितली, तुम्ही ती घरामध्ये केली आणि त्यावरती तुम्हाला इलाज आला, अजिबात नाही. तुम्ही दुकानात जाता, औषधं घेता, आम्हाला यासाठी औषध द्या. अगदी साधी गोष्ट असते, आम्हाला संडासला होत नाही, कॉन्स्टिपेशन आहे, औषध द्या. तुम्ही औषधं घेऊन येता, घरी घेऊन येता, ती बाटली खाता, त्या गोळ्या खाता आणि परत पुन्हा जाता 15 दिवसांनी, मला काय फरक पडला नाही आणि तुम्ही मला दुसरं औषध बदलून द्या. हे असं का होतं तुम्हाला? तर आयुर्वेदिक हे खूप मोठं शास्त्र आहे. आयुर्वेदिक ही एक जीवनशैली आहे. म्हणजे कसं की बघा, स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य व्याधी परिमोक्षः असा याचा गाभा आहे आयुर्वेदाचा. म्हणजे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम म्हणजे स्वस्थ व्यक्तीचं स्वास्थ्य कसं रक्षण केलं जाईल, म्हणजे जी व्यक्ती निरोगी आहे तिचं स्वास्थ्य, तिला आरोग्यदायी कसं ठेवता येईल, तिचं हेल्थ कसं मेंटेन करता येईल हे आयुर्वेदामध्ये सांगितलं जातं, हे आयुर्वेदामध्ये शिकवलं जातं. आयुर्वेद हे एक शास्त्र आहे. हे तुम्हाला रोजचं जगणं कसं जगायचं हे सांगतं, हे शिकवतं. त्याचप्रमाणे ज्या व्यक्तीला एखादा आजार झालेला आहे त्या व्यक्तीच्या आजाराचं निदान करून त्या व्यक्तीला औषधं देऊन बरं करण्याचं कामसुद्धा आयुर्वेद शास्त्र करतो. पण एक लक्षात घ्या, तुम्हाला फक्त माहीत असतं माझी वाताची प्रकृती आहे, माझी कफाची प्रकृती आहे, माझी पित्ताची प्रकृती आहे असं तुम्ही कमेंटमध्ये लिहिता. असं कधीच असत नाही. प्रत्येक शरीरामध्ये वात, पित्त, कफ हे तीनही गुण तीनही दोष असतात आणि या तीनही दोषांची मिळून ही प्रकृती बनलेली असते. आणि ही प्रकृती प्रत्येकामध्ये हे दोष असतात, हे कमी जास्त असतात. काही वेळेला ऋतूमुळे बदल असतात, काही वेळेला वयामुळे बदल असतो, काही वेळेला परिस्थितीमुळे बदल होत असतो. खूप गोष्टी असतात यामध्ये ज्या आम्हाला कन्सिडर कराव्या लागतात. अगदी एक साधी गोष्ट घ्या की साधं पित्त. उन्हाळ्यामध्ये आम्हाला औषध वेगळं द्यावं लागेल, थंडीत औषध वेगळं द्यावं लागेल आणि पावसाळ्यात वेगळं औषध द्यावं लागेल. तुमच्या वयाचं भान ठेवूनसुद्धा आम्हाला औषध बदलावं लागेल. तुम्ही रोज कुठल्या प्रकारचा आहार खाता हे बघावं लागेल आणि आम्हाला औषध बदलावं लागेल. औषधं प्रचंड आहेत. असं निसर्गामध्ये ना नुसते अशी हर्ब्स, आयुर्वेदिक औषधी, वनस्पती औषधं अशी भरलेली आहेत. तुमच्या स्वयंपाकघरामध्ये आयुर्वेदिक औषधं आहेत. तुम्ही जर बाहेर गेलात तुमच्या गार्डनमध्ये आयुर्वेदिक औषधं आहेत. तुम्ही आसपास जराशी नजर टाकली तर तुमच्याकडे आयुर्वेदिक वनस्पती भरलेल्या दिसतील. साधा सूर्यप्रकाश ही सुद्धा आयुर्वेदिक एक आयुर्वेदिक एक रेमेडी आहे. हवा ही सुद्धा आयुर्वेदिक एक रेमेडी आहे. तुम्हाला सांगते की आपलं जीवन हेच आयुर्वेद आहे, कारण ही एक जीवनशैली आहे. आयुर्वेद ही आहार, औषध आणि जीवनशैली या तिन्हीचा जेव्हा तुम्ही उपयोग करता किंवा ह्या तिन्हीचा जेव्हा तुम्हाला मार्गदर्शन मिळतं तेव्हा तुम्हाला रोगापासून मुक्ती मिळते. त्यामुळे तुम्हाला एखाद्या गोष्टीवरती कोणीतरी यूट्यूबवरती किंवा कुठल्या तरी औषधाच्या दुकानामध्ये आयुर्वेदिक औषध आयुर्वेदिक जीवनशैलीचं मार्गदर्शन मिळणार नाही. तुम्हाला फक्त औषध विकत मिळेल. पण तुम्हाला जर का योग्य मार्गदर्शन पाहिजे असेल आणि तुम्हाला त्या
रोगापासून मुक्ती हवी असेल तर तुम्हाला एखाद्या आयुर्वेदिक डॉक्टरला प्रत्यक्ष भेटणं फार महत्त्वाचं आहे. तुम्ही त्या डॉक्टरला प्रत्यक्ष भेटलंही पाहिजे, त्याच्या कंटिन्युअस फॉलोअपमध्ये राहिलं पाहिजे. आणि त्यामुळे मी तुम्हाला नेहमी सांगत असते की तुम्ही तुमच्या जवळपासच्या डॉक्टरकडे जा. आणि आहाराचा सल्ला मात्र मी तुम्हाला देईन, कारण की समजा आहारामध्ये चुकून जरासं तुम्ही कमी जास्त काही केलं तरी काहीच प्रॉब्लेम होत नाही. जास्तीत जास्त काय होईल, समजा तुम्ही जास्त दूध प्यायलात तर थोडंसं संडासला लागेल, याच्यापेक्षा आणखीन दुसरी काय गोष्ट होईल. परंतु औषधामध्ये असं होत नाही, ते कोणत्याही पॅथीचं औषध असू दे ते डॉक्टरला विचारूनच घेतलं गेलं पाहिजे. आणि एक लक्षात घ्या की आयुर्वेद हे प्रचंड मोठं आपल्या भारतीय संस्कृतीला मिळालेला हा एक आशीर्वाद आहे, हे एक वरदान आहे. आणि याचा आपण निश्चितच उपयोग करून घेतला पाहिजे. आणि ज्या रोगांमध्ये तुम्हाला बरं वाटत नाही, तुम्ही खूप सारी औषधं घेताय, तुम्ही खूप सारे डायट प्लॅन फॉलो करताय, परंतु जर का तुम्हाला बरं वाटत नसेल तर आयुर्वेद हा तुम्हाला एक शेवटचा पर्याय आहे. आणि तो त्या त्या डॉक्टरकडे जाऊनच तुम्ही हा पर्याय या पर्यायाचा वापर करून घेतला पाहिजे. तर अगदी मी आणि याही नंतर मी एखादा व्हिडिओ खूप छानपैकी आयुर्वेद म्हणजे काय, वातपित्त प्रकृती म्हणजे काय, या सर्व गोष्टींवरती नक्कीच करीन. यासाठी मी माझं वेगळं चॅनलही सुरू करतच आहे. पण मला नेहमी जे मला सांगितलं जातं की आम्हाला औषधं सांगा, तर तुम्ही काय करता की आम्हाला एखादं लक्षण सांगता, तर आम्हाला हा लक्षण नाही, लक्षण समुच्चयावरती आम्ही काम करत असतो. सर्व लक्षणं एकत्र घेऊन त्यावरती आम्हाला काय रेमेडी देता येईल किंवा तो कुठला डिसीज आहे हे आम्ही आमच्या आयुर्वेदाच्या माध्यमातून किंवा आयुर्वेदाच्या तत्वांमधून आम्ही ते ठरवत असतो की तुम्हाला कुठला रोग झालेला आहे. त्यामुळे मी तुम्हाला आयुर्वेदाची औषधं कधीच या ठिकाणी सांगत नाही. आणि तुम्हाला ती आयुर्वेदाची औषधं घ्यायची असेल तर तुमच्या जवळपासच्या आयुर्वेदिक डॉक्टरकडे जाऊनच घेत जावा. आयुर्वेद हे खूप महान शास्त्र आहे, आपल्या भारतीय संस्कृतीला मिळालेलं ते खूप मोठं वरदान आहे. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.